काही दिवसांनी मला आत्महत्येचे विचार यायला लागले आपल्या आयुष्यात काही पर्पजच नाही आहे म्हणजे कोणासाठी आपण जगतोय आपल्यासाठी जगत नाही आहे आणि ह्या मटेरियल प्लेजरसाठी तर जगतच नाही फोरसाइट डेव्हलप करणं खूप महत्वाचं आहे की मी मृत्यूशैयीवर असताना मला मागचं काय बघायचं आहे तर माझ्या मृत्यूशैयीवर असताना माझ्यासाठी काही गोल्स मी डिफाईन केलेत ओके की हिने एक मिलियन झाडं लावली अच्छा हिनी दिव्यांग लोकांसाठी काहीतरी सबस्टॅन्शियल काम केलं हे असं असं काय 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 गोल्स मी डिफाईन करत असते माझा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आनंदला झाला okay. जन्मतः मी थोडीशी माझ्यात मी म्हणेन माझे पाय वाकडे होते त्याच्यामुळे मी दिव्यांग होते पण मग ते हळूहळू करेक्ट झाले शाळा बरोऱ्याची मुद्दाम आईवडिलांनी मला अगदी अशा शाळेत टाकलं की जिथे गरिबांच्या मुलांशी संपर्क येईल सो दॅट आमची रूट्स लोकल कम्युनिटीसोबत स्ट्रॉंग राहतील Uh, पुढे जाऊन मी मेडिकल कॉलेजमध्ये गेले मेडिकल कॉलेजमध्ये थोडंसं चुकलं जाणं त्याचं कारण म्हणजे की मी मला नाइन्टी एट पर्सेंट मार्क्स मिळाले आणि मला बनायचं होतं आर्टिस्ट ओके okay. पण बाबांची शेवटची इच्छा होती की मी डॉक्टर बनावं ओके आर्ट स्कूलनी मला ऍक्सेप्ट केलं नाही बिकॉज मी ओव्हर क्वालिफाईड होते okay. तर मेडिकलची एकच विंडो ओपन होती जिथे मला ऍडमिशन मिळाली काय होतं की मेडिकल प्रोफेशनमध्ये पूर्ण तुम्हाला व्यक्तीकडे ऑब्जेक्ट म्हणून बघायचं शिकवलं ओके, ओके, ओके। तुम्ही सब्जेक्ट म्हणून बघू शकत नाही तुम्ही त्या व्यक्तीला इमोशन अटॅच करू शकत नाही बऱ्याच लोकांशी बोलले आणि असं लक्षात आलं की माझ्या वडिलांच्या अंडरच जर मी काही वर्ष काम केलं तर कदाचित आयुष्याचा पर्पज मिळेल तर तो पर्पज फाइंड आउट करण्यासाठी मी आनंदनात जॉईन झाले फॉर्च्युनेटली जोडीदार मला असा मिळाला की जो मला आनंदवनात राहून काम करायला तयार झाला गौतम सारखा त्यामुळे आयुष्य सुरळीत झालं आणि आज छान काम होतंय असं मला वाटतं तेव्हा गौतम कॉर्पोरेटमध्ये काम करत होता तो श्रीलंकेला होता तेव्हा तर आम्ही श्रीलंकेला गेलो सेवन स्टार रिसॉर्ट बीच रिसॉर्ट स्विमिंग पूल आ, खायला सगळं मोठे मोठे टी व्ही आणि व्हिडिओज सगळे सगळे सगळं अंडर वन रूफ आठ दिवस झाले दहा दिवस झाले पंधराव्या दिवशी मला अस्वस्थ वाटायला लागलं आणि काही दिवसांनी मला आत्महत्येचे विचार यायला लागले मला कळे ना हे काय होतंय आणि नंतर असं लक्षात आलं की ही सगळी सुख पाया पायाशी लोळण घेत असताना आपल्या आयुष्यात काही पर्पजच नाही आहे म्हणजे कोणासाठी आपण जगतोय आपल्यासाठी जगत नाहीये आणि ह्या मटेरियल प्लेजरसाठी तर जगतच नाही आहे मग तो पर्पज काय म्हणजे मी हेच आयुष्य काढायचं का मग मी त्याच्याशी ते बोलले की म्हटलं गौतम असं नाही आपल्याला कुठेतरी आपल्या आयुष्याचं सुद्धा एक कंबाईंड पर्पज डिफाईन करणं गरजेचं आहे आज शहरामध्ये कितीही पैसे दिले तरी श्रीमंतातला श्रीमंत माणूस मानसिक सुरक्षितता विकत घेऊ शकत नाही मला स्त्री म्हणून त्या एका टिपिकल चौकटीत बांधून राहणं आवडणार नाही <laughs> ते स्वातंत्र्य हो मला हवं आहे